दूध घालू खिचडीवर? हां खिचडीवर दूध विशाखाला खूप आवडतं, त्यामुळे मला पण खाव. कशी आहे ती? कशी असेल असं तुला वाटत? नको हा विषय, मी निघतो. केदार, कितीदा आणि कशा कशा पासून पळ काढणार आहेस केदार? कळत नाहीये. केदार तुम्ही कुठे होता इतके दिवस आणि कसे आहात तुम्ही? एक मिनिट, मी ना आधी ईशाला फोन करतो, तिकडे ना सगळे खुश होतील आणि मेन म्हणजे विशाखा त्याला बरं वाटेल. चाचू, मला माहित होत केदार काका कुठेही जाणार नाही आणि आमच्या लग्नाला तर नक्की येणार. आमच्या ईशाला खूप खुश ठेव. बस केदार, आधी खाऊन घे. अनिश, आय एम व्हेरी सॉरी. अरे माझं टायमिंगच चुकलंय, मला जावं लागतंय. मी तुमचं लग्न नाही अटेंड करू शकणार, नवीन जॉब आहे. ऍक्च्युली मी आई अप्पांना नाही फेस करू शकत. तू कुठेही जाणार नाहीस, विसरलात का? माझा जॉब, नवीन जॉब, माझी वाट पाहत, त्याची काळजी तू नको करूस. चल, तुझ्या इथल्या नोकरीचा माझ्याकडे लागत, माझ्या काही ओळखी तिथे मी शब्द टाकेन तुझ्याकरता. कुठे कुठे शब्द टाकणार आहात तुम्ही माझ्यासाठी? गरज पडेल तिथे आणि गरज लागेल तितक्या वेळेला मी हे करेन. का करताय तुम्ही माझ्यासाठी एवढं? माझ्यासारखी माणसं काहीच काम करण्याच्या लायकीची नसतात. आता हे काय नवीन? नवीन नाहीये, माझ्यासारखी माणसं कुठल्याही वर्कप्लेस मध्ये गेली की ती लाथाडली जातात, गुदमरली जातात. का म्हणते? कारण आम्ही छोटे छोटे पराभव सुद्धा पचवू शकत, आणि पराभव होऊ नये अशी आमची लायकीही नसते. आणि मग हेच पराभव आपल्या माणसांपासून पळून जायला भाग पाडतात, हो ना?